नमस्कार, मी सुप्रिया। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत शंकरपाळी। शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य मी ह्या वाटीने मापून घेतलं आहे। 3 वाटी मैदा, 1.5 वाटी साखर आणि 1/2 वाटी तूप। मी तूप वितळवून 1/2 वाटी घेतलं आहे। तूप घट्ट असतं त्यामुळे वितळवूनच घ्या, नाहीतर तुपाचं प्रमाण शंकरपाळीत जास्त होऊ शकतं। आपण मैद्यात साखर मिक्स करून घेऊ। आपण इथे तूप गरम करायला ठेवलं आहे, ते कडकडीत गरम झालं की पिठात ओतून घेऊ। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, आपण पिठाला तूप व्यवस्थित चोळून घेऊ। आपण इथे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घेऊ। जसं पाणी लागेल तसं पाणी वापरा। मी पाणी वापरते, तुम्ही दूधही वापरू शकता, पण पाण्याने शंकरपाळी जास्त दिवस टिकतात। आपलं पीठ मळून झाले आहे। आता आपण 20 ते 25 मिनिट झाकून ठेवूया, नंतर शंकरपाळे लाटू। आपल्या पिठाला 20 ते 25 मिनिट झालेली आहे। आता आपण त्याला छान मळून घेऊ। आता आपले शंकरपाळे कापून झाले आहेत, आपण त्यांना फ्राय करून घेऊ। तेल तापलेलं आहे, आता आपण शंकरपाळे घालून घेऊ। तेल चांगलं तापून घ्या, नंतर गॅस मिडियम करा, नाहीतर खास त्याच्यावरती तळून ते नरम पडेल। छान गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण शंकरपाळी काढून घेऊ।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा. धन्यवाद.